नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अयोध्या राम मंदिरचा इतिहास जाणून घेणार आहोत. हा इतिहास मी तुमच्यासमोर फक्त 25 मुद्द्यांमध्ये सादर करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि तोही अगदी सोप्या शब्दात. तर चला मग सुरुवात करूयात. पहिला मुद्दा आहे, सन 1528 मध्ये अयोध्येत एक मशीद उभारण्यात आली. मुघल सम्राट बाबर यांचा सेनापती मीर बांकी यांनी ही मशीद उभारल्यानं त्याला बाबरी मशीद अशी ओळख मिळाल्याचं म्हटलं जातं. उल्लेखनीय म्हणजे याच जागेवर श्रीरामाचा जन्म झाला होता असा हिंदू समाजाचे लोक मानत होते. त्यानंतर सन 1853 मध्ये या जागेवरून पहिल्यांदा दोन समुदायात वाद उद्भवला. राम जन्मभूमीच्या जागेवर मंदिर पाडून त्यावर बाबरी मशीद उभारल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला. सन 1859 ला ब्रिटिशांकडून वादग्रस्त जागेवर कुंपण घालून मुस्लिमांना मशिदीत तर हिंदूंना मशिदीबाहेरच्या चौथऱ्यावर पूजा करण्याची परवानगी देण्यात आली. पुढे सन 1885 मध्ये चौथऱ्यावर मंदिर उभारण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी महंत रघुवर दास यांनी फैजाबाद न्यायालयासमोर केली. न्यायालयाने परवानगी नाकारली. सन 1946 मध्ये बाबरी मशिदीवरून शिया आणि सुन्नी या दोन मुस्लिम समुदायात वाद उद्भवला. बाबर सुन्नी होता, यामुळे निर्णय शिया मुस्लिमांविरोध गेला. जुलै 1949 मध्ये राज्य सरकारनं मशिदीच्या बाहेर चौथऱ्यावर राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला. 22 ते 23 डिसेंबर 1949 रोजी मशिदीत श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या. श्रीराम प्रकटल्याचा दावा हिंदूंकडून करण्यात आला. December 29, 1949 रोजी मंदिराची संपत्ती जप्त करण्यात आली आणि तिथं रिसीव्हर बसवण्यात आला. वाद वाढू नये यासाठी तत्कालीन सरकारनं वादग्रस्त वास्तू घोषित करून मशिदीलाही टाळं लावलं. सन 1950 मध्ये वादग्रस्त जमिनीसाठी न्यायालयातल्या एका लढाईला सुरुवात झाली. 16 जानेवारी 1950 रोजी गोपालसिंह विशारद यांच्याकडून मशिदीतून मूर्त्या हटवण्यात येऊ नयेत, तसंच पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यात यावी अशी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मागणी करण्यात आली. न्यायालयानं मूर्त्या हटवण्यात येऊ नये, परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील, जनता बाहेरून दर्शन घेईल असे आदेश दिले. सन 1959 मध्ये निर्मोही आखाड्यानं कोर्टात दाखल होत आपला दावा मांडला. सन 1961 ला सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड ही कोर्टात दाखल झाले आणि मशिदीचा दावा सादर करण्यात आला. सन 1984 मध्ये विश्व हिंदू परिषदेनं अयोध्येत मंदिर निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली. 1990 मध्ये केंद्र सरकारच्या परवानगीने नोव्हेंबर महिन्यात मशिदीपासून थोड्या अंतरावर राम मंदिर भूमिपूजन करण्यात आले.
1995 रोजी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथहून एका रथयात्रेला सुरुवात केली. ही रथयात्रा अयोध्येपर्यंत जाणार होती. या रथयात्रेनं संपूर्ण वातावरण ढवळून निघालं. अनेक भागात कर्फ्यू लावण्यात आला. 23 ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये लालू यादव सरकारनं लालकृष्ण अडवाणी यांना अटकेत घेण्याचे आदेश दिले. यात्रा बिहारमध्ये रोखून लालकृष्ण अडवाणी यांना अटक करण्यात आली. बाबरी मशिदीची तोडफोड करण्यात आली. कार सेवक मशिदीच्या घुमटावरून चढले आणि घुमटाची तोडफोड करून तिथं भगवा फडकवण्यात आला. त्यानंतर दंगली भडकल्या. जून 1991 निवडणुकी झाल्या आणि रथयात्रेचा राजकीय फायदा मिळवत उत्तर प्रदेशात भाजप सरकार निवडून आलं. राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून अयोध्येत विटा पाठवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. तीस ते 31 ऑक्टोबर 1992 रोजी धर्म संसदेत कार सेवेची घोषणा करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात कल्याण सिंह यांनी न्यायालयात मशिदीच्या संरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सोपवलं. 6 डिसेंबर 1992 रोजी लाखो कार सेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. सकाळी 11:50 कार सेवक मशिदीवर चढले. जवळपास 4:30 मशिदीचा तिसरा घुमटही उद्ध्वस्त करण्यात आला. घाईघाईनं एक लहानसं मंदिर उभारण्यात आलं. याचा परिणाम गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात झालेल्या धार्मिक दंग्यांच्या स्वरूपात समोर आलं. या दंगलीत जवळपास 2000 जणांनी आपले प्राण गमावले. तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी MS लिब्रहान आयोगाची नियुक्ती केली. 2001 विशेष CBI न्यायालयानं भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 13 जणांवर कट रचण्याचा आरोप हटवला. 2002 तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांशी संवाद साधत वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी जानेवारीत स्थापन केलेल्या अयोध्या विभागावर सोपवली. 2003 या जागेवर कधी राम मंदिर अस्तित्वात होतं का याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयानं वादग्रस्त जागेवर खोदकाम करण्याचं आदेश दिले. मशिदीच्या बांधकामाखाली 10व्या दशकातील मंदिराचे अवशेष आढळल्याचं भारतीय पुरातत्व विभागानं अयोध्येतील उत्खननाच्या अहवालात नमूद केलं. हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. 1 सप्टेंबर झालेल्या एका सुनावणीत मशिदीच्या पतनास जबाबदार असलेल्या 7 हिंदू नेत्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले. 2005 वादग्रस्त जागेवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवादी इथं काही नुकसान करू शकले नाहीत, परंतु त्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. 30 सप्टेंबर 2010 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठानं अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिर निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात बरोबरीनं वाटण्याचा निर्णय सुनावला. या निर्णयाला सर्वांनीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. 2017
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या अनेक नेत्यांवर खटला चालवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. 16 नोव्हेंबर रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली. विविध पक्षकारांची भेट घेऊन त्यांनी संवाद साधला. 8 मार्च 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीत चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेताना 3 सदस्यीय मध्यस्थता समिती गठीत केली. या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती खलीफुल्ला, श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश करण्यात आला. 2019 सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठानं हिंदूंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन सोपवली. सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर 5 एकर जमीन मशीद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय दिला. 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 175 जणांना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. 22 जानेवारी 2024 अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. 22 जानेवारी रोजी मृग नक्षत्राचा योग साधून दुपारी 12:20 गर्भगृहात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हा सोहळा सकाळी 11:36 दुपारी 12:24 असणार आहे. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.